are. वेताळाची पालखी। खूप वर्षांपूर्वी एका लहानशा गावात एक राघव नावाचा तरुण राहत होता। त्याचीच ही गोष्ट। राघव तसा खूप साधा सरळ मुलगा, डोक्याने तितकाच हुशारही, पण परिस्थिती सारं काही बदलून टाकते हेच खरं। राघवची घरची परिस्थिती फारच बेताची होती। राघव हा स्वतः कष्ट करून जंगलातील लाकडं तोडून पैसे कमवत होता। घरी त्याची आजारी आई होती। कष्ट करून मुश्किलीने कमावलेले पैसे हे मात्र थेट सावकाराच्या घशात व्याजाच्या रूपात जात असत। दोन वेळेच्या अन्नासाठी त्याला फार झगडावं लागत असे। असंच एके दिवशी तो चांगल्या लाकडांसाठी मित्रांसोबत जंगलात आत गेला। ही जागा त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या मित्रांसाठीही नवीनच होती। ती जागी थोडी उंचावर होती, काहीशी वेगळी वाटत होती। जणू कित्येक वर्ष तिथे कोणी फिरकलंही नसावं। ते ठरल्याप्रमाणे त्या जागी लाकडं तोडू लागले। पण राघवला मात्र तिथे अजूनही काहीतरी वेगळं जाणवत होतं। तिथे अपेक्षेपेक्षा खूपच शांतता वाटत होती, जी फार जीवघेणी भासत होती। तिथली हवा, तिथलं वातावरण हे आपलंसं वाटत नव्हतं। असं वाटत होतं कोणाच्या तरी मालकीच्या परिसरात ते जबरदस्ती घुसले असावेत। झाडं तोडत असताना राघवचं लक्ष त्याच्या चारही दिशेला होतं। हळूहळू सूर्य मावळू लागला, संध्याकाळ होऊ लागली। तशी त्यांनी हातातली कामं ठेवून पटापट आवरायला सुरुवात केली। ते तिथलं आवरून निघालेच होते, काही अंतर चाललेच असतील तेवढ्यातच त्यांतील एकाचं लक्ष झाडांपलीकडे गेलं। तिथे एका गुफेसारखं काहीतरी होतं। त्यांनी पाहिलं तर ते जुन्या काळातील छोटंसं दगडी मंदिर वाटत होतं। तेवढ्यात त्या मंदिराकडे पाहत त्यांतीलच एक घाबरत म्हणाला, आपण उगाच इथे आलो, हा तर वेताळाचा डोंगर आहे। त्याचं हे बोलणं ऐकताच सगळेच जण घाबरले। त्यांनी सगळ्यांनीच पुढे होऊन पाहिलं, ते खरंच वेताळाचं मंदिर होतं। जुन्या दगडात कोरलेलं आणि ते जिथली झाडं तोडत होते तो खरंच वेताळाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता। तिथल्या लोकांचं ठाम मत होतं। ते सांगायचे की वेताळाच्या डोंगरावर रात्रीच्या प्रहरी वेताळाचा वावर असतो। राघव आणि इतर सगळ्यांनाच वेताळाच्या डोंगराच्या त्यांनी लहानपणी ऐकलेल्या गोष्टींची आठवण झाली। त्यांच्या शरीरात भीतीची एक लहर गेली। राघव त्याच्या मित्रांसोबत तिथून पळू लागला। मागे वाघ लागावा इतक्या वेगात ते तो डोंगर उतरत होते। पळताना कानाजवळून जाणारा वारा एक वेगळाच आवाज करत जात होता। त्यामुळे तर राघव अजूनच घाबरला। ते कसे बसे पळत एकदाचे तो डोंगर उतरून खाली आले। ते सगळेच थापा टाकत होते। खाली येतात जरा श्वास घेत राघव म्हणाला, मी काय म्हणतो, वेताळ खरंच इथे राहत असेल का? काही वेळ विचार करून त्यांतीलच एक मित्र म्हणाला, हा मग तुला काही मस्करी वाटली? नाही तसं नाही, पण मी आपलं असंच विचारलं। पण काय रे, वेताळ माणसांना झपाटतो का रे? त्यांच्यात वेताळाबद्दल चांगलीच चर्चा रंगली। जंगलातील बाकीचा संपूर्ण रस्ता ते ह्याच वेताळाच्या गोष्टी सांगू लागले। एकदा त्यांच्याच गावातील एक गुराखी डोंगरावर गुरांना चरायला घेऊन गेला होता। दुपार होती म्हणून तो एका झाडाखाली आराम करत होता। तेव्हा अचानकच एक बैल जंगलात कुठे गायब झाला म्हणून तो जंगलात त्याचा शोध घेऊ लागला। रात्र झाली आणि तो शोधता शोधता चुकून वेताळाच्या डोंगरावर जाऊन पोहोचला। तिथे गेल्यापासून त्याला काहीतरी विचित्र जाणवू लागलं, जसं की कोणीतरी त्यावर लक्ष ठेवून आहे। तो तिथे कोणत्या वाईट कामासाठी तर आला नाही ना, यावर त्या शक्तीची करडी नजर असावी। हळूहळू याची जाणीव त्या माणसालाही होऊ लागली म्हणून त्याने तिथून निघायचं ठरवलं। तोच त्याला त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात एक आकृती उभी असलेली भासली। त्याने त्या आकृतीच्या दिशेने पाहिलं आणि घाबरून त्याच्या तोंडची वाचाच गेली। समोर एक काळी कुट्टा आकृती त्याच्यापासून अगदी काही फुटांवर उभी होती। त्याचे डोळे आगीसारखे लाल होते आणि ते त्यालाच रोखून पाहत होते। तो माणूस त्या जंगलातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटला। तो कसा बसा घरी आला।
त्याचा बैल दुसऱ्याच दिवशी अगदी सुखरूप गावात आला, पण तो माणूस मात्र त्या घटनेमुळे इतका घाबरला होता की त्याला या धक्क्यातून बाहेर यायला तब्बल 7 दिवस लागले. ती मुलं अजूनही आपापसात याच विषयावर बोलत चालली होती. वेताळ हा सर्व भूतांचा राजा जरी असला तरी वेताळाने माणसांना झपाटलं असं मात्र कोणीही ऐकलं नव्हतं. पण हो, वेताळाच्या पालखीबद्दल मात्र अनेकांनी ऐकलं होतं. या गावातील लोक असं म्हणतात की दर अमावास्येला रात्री 12 सुमारास त्याच वेताळाच्या डोंगरावरून एक पालखी निघते. ती पुढे जंगलातील नदी जवळून जाते. त्या पालखीत असंख्य भूत नाच करत असतात आणि त्यांच्या मधोमध असते ती वेताळाची पालखी. पालखीत जोर जोरात ढोलताशे बडवले जातात. त्या गावचा भीम्या असाच एके रात्री 12 जंगलात गेला होता. त्याच्या मनात कपट होतं. तो कोणत्या तरी वाईट हेतूने तिथे आला होता. तो नदीजवळ एका झाडाआड लपून बसला. तो वेताळाच्या पालखीची वाट बघत होता आणि लांबून तो पालखीचा आवाज त्याच्या कानांवर पडला. लांबून येणारा तो आवाज आता हळूहळू जवळ येत होता. काही वेळातच ती पालखी नदीजवळ येऊन पोहोचली. पालखीत नाचणारी भूत पाहून भीम्याचे हातपाय लटपटू लागले. असं म्हणतात भीम्याने ती वेताळाची पालखी पाहिली होती आणि तो तिथेच संपला. वेताळाची पालखी जो कोणी पाहतो तो सकाळचा सूर्य पाहण्यास उरत नाही. तो जागीच मरतो आणि पुढच्या वेळी त्या पालखीत तो देखील एक भूत बनून नाचू लागतो. राघव हे ऐकून खूपच घाबरला, पण त्याच्या मनात एक प्रश्न होता. जर वेताळाची पालखी पाहिल्याने माणसाचा मृत्यू होतो तर मग भीम्या मुद्दामून ही पालखी पाहायला का गेला होता? त्याला ते माहीत नव्हतं का? तेव्हा त्यांतीलच एक मित्र म्हणाला, तो पालखी पाहायला नाही तर पालखीचा गोंडा घ्यायला गेला होता. असं म्हणतात जो कोणी हा पालखीचा गोंडा घेण्यात यशस्वी ठरतो तो धनवान बनतो. हे ऐकताच राघव जागीच थांबला. त्याच्या मनात एक विचार साठून गेला. पालखीचा हा गोंडा जर त्याला मिळाला तर त्याच्या आयुष्यातील सगळी संकटे ही एका रात्रीत संपून जातील. या विचारातच राघव आपल्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान झळकत होतं. त्यात समाधानाच्या भावनेत हातपाय धुवून त्याने स्वतःच आणि त्याच्या आईचं ताट वाढलं. राघवच्या आईने लगेचच राघवच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. तिने खाटेवरूनच त्याला विचारलं, काय रे राघवा, काय झालं, आज असा आनंदात का दिसतो आहेस? त्यावर राघव हलकाच हसत म्हणाला, काही नाही आई, असं वाटतंय लवकरच आपले वाईट दिवस संपणार आहेत आता. हे ऐकताच राघवची आई विचारात पडली. राघव खरंच वेताळाच्या पालखीचा गोंडा आणण्यात यशस्वी ठरणार होता का? तो गोंडा मिळाल्यावर तो खरंच धनवान बनणार होता का? की गरिबी दूर करायच्या अट्टहासापायी त्याला त्याचा नाहक जीव गमवावा लागणार होता? पाहायला विसरू नका वेताळाच्या पालखीचा दुसरा भाग. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.